नमस्कार, आज 4 मार्च आता फक्त 6 दिवस राहिलेत मतमोजणीचे आणि सगळ्याच राजकीय पक्षांची धाकधूक सुरू आहे. मतदान झाल्यानंतर मतमोजणीपर्यंतचा जो कार्यकाळ तो खूपच लांबट अशा पद्धतीचा कार्यकाळ राहिल्याने आता सगळ्याच राजकीय पक्षांनी अंदाज काढले, आकडे काढले, परंतु त्यातही त्यांना समाधान नाहीये. 10 तारखेला आमचंच सरकार अशा पद्धतीचे दावे हे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस याच्याबरोबर इतरही पक्ष करू लागले, ज्यांनी 20-21 आमदारही उमेदवारही निवडणुकीत उतरवले नव्हते तेही पक्ष आता सरकार आम्ही घडवणार अशा पद्धतीचे दावे करू लागले. काय नेमकं असेसमेंट राजकीय पक्षांनी काढलेलं आहे? आमच्या सोबत आहेत भारतीय जनता पक्ष गोवा प्रदेशचे अध्यक्ष सदानंद शेठ तानवडे आणि आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की भारतीय जनता पक्षानं नेमकं असेसमेंट काय केलेलं आहे, भारतीय जनता पक्षानं नवं सरकार स्थापन करण्याची तयारी कशी केलेली आहे. सदानंद शेठ तानवडे यांच्या नेतृत्वाखाली हे पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यापूर्वी पालिका निवडणूक, त्याच्यानंतर जिल्हा पंचायत निवडणूक, या दोन्ही निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने यश संपादन केलं होतं आणि ते या विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक साधतात काय ते आपल्याला या 10 मार्च रोजी कळणार आहे. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. निवडणूक झाली, सगळ्या राजकीय पक्षांनी असेसमेंट रात्री जागून प्रत्येक जण मतदार संघ निहाय असेसमेंट काढतोय. कोण म्हणतो 21, कोण म्हणतो 27. काल तर काँग्रेस पक्षानं मुहूर्तही ठरवून टाकलाय, 5 वाजता आम्ही सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहोत. भारतीय जनता पक्षाचं असेसमेंट नेमकं काय आहे? आम्ही सगळ्यांमुळे सुरुवातीच्या इलेक्शन डिक्लेअर जाऊच्या पहिलीपासून आम्ही म्हणिले की भारतीय जनता पार्टी 22-22 सोनसोनार आशिलो. आता जो निवडणुकीक रावता तो प्रत्येक जण निवडणूक जिंकूंक जाय म्हणूनच रावता आणि टील रिझल्ट जायपर्यंत तो त्याच उमेदवार असा की आपण जिंकता. आम्ही 40 मतदारसंघा भितर उमेदवारी दिली, 40 मतदारसंघा भितर निवडणूक लढयली. आम्ही ज्या वेळाचे सगळे असेसमेंट केले जाल्यार 40-40 उमेदवार आपण जिंकतात म्हणतात, ते काय चूक ना त्यांची. कारण निवडणुकीक जर हरता म्हणून सांगायला तर निवडणूक लढोवपाकच शकना. आणि जसे तुम्ही आता कोट केले, काय मतदार काय पॉलिटिकल पार्टी ज्यांच्यानी 20 जागेवरील निवडणूक लढवना, पण ते सुद्धा आज सांगतात की आमचे झाले, आम्ही ठरलेल्यात म्हणतात. त्याप्रमाणे प्रत्येक जण उलयता असत, पण भारतीय जनता पार्टीचो स्टँड जो सुरुवातीक असा की आम्ही स्वतःच्या ताकदीचेर सरकार करतले. हांव तर सदोदीत म्हणाले की स्वतःच्या ताकदीचेर आमचो नारो असलो 22-22. आता 40 असेंब्ली भितर जर मेजॉरिटी मेळत जाल्यार 21+. हांव आजूय सांगता की भारतीय जनता पार्टीक स्वतःच्या ताकदीचेर परत एकदा गोंया भितर आम्ही राज्य करतले. 10 तारखेर तो निर्णय जो आसा तो डेफिनेटली जनतेन जो कॉल दिल्लो आसा तो भारतीय जनता पार्टी दिल्लो आसा असं हांव मानता. मतदान झाल्यानंतर एक सर्वसामान्य पद्धत असते प्रत्येक राजकीय पक्षाची की मंडळ समिती किंवा प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन प्रत्येक म्हणजे कशा पद्धतीनं मतदान झालं याचा एक आढावा काढायचा आणि आपलं एक फिगर काढायचं की आपण कसे जिंकणार, किती मतं आपल्याला पडू शकतात, कुठल्या बूथवरती आम्ही आघाडीवरती असणार, कुठल्या बूथवरती आम्ही पिछाडीवर असणार. तर ही सगळी प्रक्रिया कशी काय पद्धतीनं तुमची झाली? आम्ही कसं असं की निवडणूक झाल्यानंतर इमिजिएटली इत्यादी सगळेच आपापल्या मतदारसंघा भितर कार्यकर्ते बसतात आणि कितली मतं आमकां पडटली, ऑपोजिशन कितली, कितले वोटींग झाले. आणि आमचे एक सिस्टम असा की आम्ही हे मतदार आम्ही त्या आधाराचेर सांगतात की आम्ही जिंकतात म्हणून, की कितले आम्ही जे एक्झॅक्ट 100% मत मारणारे काय लोक आमकां एक सरळ लक्षात येतात, प्रत्येकाक खबर असतात ते त्यांचे वोटींग आम्ही करून घेऊक शकले काय कितें सगळे डिटेल काढतात. आणि त्यामुळे एक एकदा कसे असतात त्या दीस जो रिझल्ट काढतात तो एक एक्साइटमेंट असतो, प्रत्येक जण दिसता की म्हज्या बद्दल आमकां जिंकूं जाय. आणि आम्ही सगळ्यांक सांगतात की बूथ आपापलो जिंकात म्हणून. म्हज्या कोणे तरी आरोप केला की हांव म्हज्या बुथार भरलो, डेफिनेटली हांव जरी प्रदेश अध्यक्ष असलो जाल्यार हांवें म्हज्या बुथार मतदान जे असा ते इक्वल तरी हाडपाचो प्रयत्न करपाक जाय. प्रत्येकाक आम्ही काम दिल्ले असतं आणि त्यामुळे त्या हातूंतल्यान आम्ही हे करतच. आम्ही मागीर कसं करतात की निवडणूक झाली आणि सगळे सोपले असे न करता आम्ही त्या त्या मतदारसंघा भितर काही प्रमुख जे असतात आमचे लोक त्यांच्या पर्यंत वळतात. या गोव्या भितर आम्ही 40-38 मतदारसंघा भितर हो प्रोसेस आम्ही पूर्ण केलो, इन्क्लुडिंग बाणावली, वेळ्ळी, थंय कमी जरी कार्यकर्ते असतात निवडणूक लढयल्ली आम्ही थंय, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही बसले कार्यकर्ते जे प्रमुख जे 10-15 असे प्रमुख ज्यांना त्यांच्यानी पूर्ण निवडणूक लढयली वयता अशा बरोबर आम्ही डिस्कस केले आणि 38 मतदारसंघा भितर आम्ही निहाळ घेतलो. ते 2 मतदारसंघ आमचे अजूनही उरले, ते 1 फाल्यापर्यंत जातले.
एक पर्याय आणि दुसरा वळ आपण कारण कामानिमित्तान आमचे तिथं आणि वेगळा दिवा घ्यायची गरज नाही पण प्रोसेस तो प्रोसेस आमच्या सगळीकडे पूर्ण करचाच पडतो तेव्हा ते आउट ऑफ स्टेशन आशिल्ले आणि त्यामुळे थंय जाऊन आणि ते करता असताना आम्ही त्या उमेदवाराक त्या बैठकीत बसयना कारण कशें आता तो उमेदवार बसल्यानंतर तो जो निहाळ दिवपी असता तो मागीर सांगता न्ही की शुभेच सांगतात त्यांना वाईट बरे दिसू जाय म्हणून पण त्यांना आम्ही बसयना आणि एखाद्याक आम्ही सांगतात की बाबा त्या बुथार ही वाढली जाल्यार कित्याक पयलींचे आम्ही फिगर घेऊन बसतात जाल्यार तो थंय रिझनिंग दिवचें पडटा कमी जाले जाल्यारूय रिझनिंग दिवचें पडटा अशा पद्दतीचे एक दोन दोन तास भर अशें आमी पूर्णपणे 14 तारीख निवडणूक झाली 14-15-16 तारीख पासून आमी सुरू केली ते गेले 15 दीस आमी हो पूर्णपणे प्रोसेस करत असत ऑलरेडी त्या प्रोसेसान आमकां जे अपेक्षीत आसा हे सगळीकडे आमी केल्ले आसा आणि त्यातून प्लस 10+ मायनस असे किती जाऊ शकतं पण मला पूर्ण खात्री असा त्या आधाराचे आम्ही या वेळाच्या प्रत्येक तालुक्या भितर आमच्या गेल्या कारण गेल्या वेळार आम्ही फक्त केवळ 3 तालुक्यांनी जमता म्हणजे बिचोली तालुक्यान आमकां 100% दिले मुरगाव आणि बिचोली आणि कारण आमच्या मुळान आयल्लेच 13 तिसवाडी भितर आणि आम्ही कुडचड्या केप्यां मतदारसंघ म्हणजे कुडचड्याचे केल्ले आणि त्यामुळे ह्या हातूंतल्यान म्हाका दिसता की आम्ही सगळ्या मतदारसंघा भितर आमकां रिप्रेझेंटेशन मेळटलें अशें म्हाका दिसता आणि काय मतदारसंघ जे असतात कारण गेल्या वेळाचे असे काय मतदारसंघ असतात गोव्या भितर आम्ही 40-29 मतदारसंघात आम्ही केन्ना ना केन्ना तरी जिंकल्यात पण 11 मतदारसंघ असा की केन्नाच जिंकूना त्याचे भितर एक नवीन जे आम्ही आज जिंकू शकतले तो पर्याय मतदारसंघ असा आम्ही केन्नाच जिंकूना असो आम्ही तालिगांव मतदारसंघ असो केन्नाच जिंकूना असो सांतांद्रे असो सांतांद्रे आम्ही जिंकल्यात केन्नाच जिंकूना असो आम्ही केपे मतदारसंघ असा आणि म्हाका खात्री असा ह्या निवडणुकी भितर हे नवीन जे काय मतदारसंघ असा ह्या मतदारसंघा भितरूय आम्ही ह्या वेळाचेर जिंकले फोंड्या मतदारसंघ केन्नाच जिंकूना आम्ही अजून पर्यंत ह्या मतदारसंघा भर सुद्दां बऱ्या तरेचो परफॉर्मन्स असा आम्ही तेंचे कडेन डिस्कस केले आणि हातूंतल्यान म्हाका पूर्णपणे खात्री असा की एक बऱ्या तरेचो रिझल्ट 10 तारखेर आम्ही घेतले आता हे सगळे करता असताना ज्या वेळाचेर फायनली कशें आसा की मतदान हे त्या त्या मनशान आपूण अजून मारिल्ले आसा आमी सगळे काम करपाचे पूर्ण केल्ले आसा आणि बरो जर रिझल्ट येता न्ही जाल्यार त्याचे क्रेडीट जे आसा ते पूर्णपणे सगळ्या जाणांक वता सगळ्या कार्यकर्त्यांक सगळ्या लिडरांक वता आणि एखादें अपयश जेन्ना आसता जाल्यार ते अपयश जे आसता जो लीड करता तेचेर अपयश येता आणि त्यामुळे म्हाका पूर्ण खात्री आसा हे पूर्णपणे आमकां बऱ्या तरेचो रिझल्ट हो 10 तारखेर मेळटलो हो म्हाका खात्री आसा मला एक सांगा की यापूर्वी तुम्ही पक्ष संघटनेत पूर्वीपासूनच सक्रिय आहात यापूर्वी तुम्ही जनरल सेक्रेटरी राहिलात आता तुम्ही प्रदेशाध्यक्ष जनरल सेक्रेटरी किंवा प्रदेश समितीवरचा समितीवरचा एखादं पद आणि प्रदेशाध्यक्ष पद या नात्यानं जेव्हा तुम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरा गेलात हा जो पूर्ण कार्यकाळ म्हणजे अगदी सुरुवातीपासून विधानसभेची तयारी करण्यापासून ते आता मतदान होईपर्यंत आणि मतमोजणी होईपर्यंतच काय नेमका अनुभव तुमचा होता प्रदेशाध्यक्ष म्हणून पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत तुम्ही स्वतःच्या पक्षाचं नेतृत्व करत होता एकंदर पळयता असताना आम्ही कसं पळयता की भारतीय जनता पार्टी ही तशी ऑर्गनाइज बेस्ड पार्टी विधानसभेची निवडणुकीची तयारी तशी आम्ही 1 वर्षा पहिली सुरू केली कारण आमचे एक कसं असं की भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तान कार्यकर्त्यांक बिझी दवरता म्हणजे केंद्रीय नेतृत्व जे आमचे असतं ते वेगवेगळे कार्यक्रम दीत असतात आता सुद्धा जरी तुम्ही पळयली निवडणूक झाली पण आज आम्ही ज्या युक्रेनान जे युद्ध सुरू असा त्यातुले ते थंयचे गोंयची भुरगीं थंय असतात त्यांच्या वचून फॅमिलीक मेळपाक जाय त्यामुळे किती तरी कार्यक्रम ते दीत असतात आमकां आणि तातूंतल्यान आमकां एक फायदो जाता की आमचो कार्यकर्तो तो ॲक्टीव उरता पॉलिटिकली त्या त्या मतदारसंघा भितर त्या त्या बुथाचेर आमी इलेक्शनाच्या दृश्टीन आमी सुरवातीक आमचो त्या त्या मतदारसंघा भितर बूथ वेवस्था आसत आमी पयलें ठरयलें की 100% सगळ्या मतदारसंघा भितर पार्टीच्यो समिती तयार करप मंडळाच्यो वेगवेगळ्यो आसा आनी 100% आमी करपाक यशस्वी ठरले आनी सगळे बूथ जे आसात ते बुथाची बांदणी जी आसा ती बांदणी आमी करपाक शकले वेगवेगळे जे वोटर आसात की जेंका आमी केन्ना पळोवनात बऱ्याचदां आमी कितें करता निवडणूक जातकच तेंका कॉन्टॅक्ट करपाक वता नॉन गोवन वोटर जे आसा तशे त्यामुळे त्यांची एक वेगळी त्यांच्या त्यांच्या पर्यंत पावपाची एक वेगळी व्यवस्था या हातूंतल्यान एक प्रिपेरेशन जे आसा ते पूर्णपणे आम्ही गेले वर्षभर करतात
आणि पार्टी भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व जरी हांवें केलें आसत जाल्यार आमी काम करता आसतना एक टीम म्हणून काम करतात, सगळे जाण म्हणून काम करतात. एकटो हांव प्रदेश अध्यक्ष म्हणून म्हजेच सगळें काम अशें आसना. सगळे जाणांक जेंका जेंका जी जबाबदारी आमी दितात ती त्या जबाबदारीचो तो कार्यकर्तो पार पडटा. म्हणजे रायट फ्रॉम बूथ अध्यक्ष, मागीर मंडळाचे पदाधिकारी आसत, अध्यक्ष आसत, डिस्ट्रिक्ट आसत, स्टेट आसत, सगळे स्वताक इनवॉल्व करून घेतात. आणि आम्ही ज्या वेळाचेर जिल्हा पंचायत आणि म्युनिसिपॅलिटी निवडणूक केली सुरू केली त्या वेळाचेर आम्ही प्रत्येक मतदारसंघात आम्ही एक प्रभारी नेमिल्लो आणि ते प्रभारी आम्ही त्या मतदारसंघातलो सोडून दुसऱ्या मतदारसंघातलो एखादो प्रमुख कार्यकर्तो थंय प्रभारी आणि त्याका अशा मनशांक जबाबदारी दिली की जो इलेक्शनांक रावचो ना, जेका इलेक्शनांक तिकीट नाका अशा मनशांकूच आम्ही दिले. आणि त्यामुळे त्या हातूंतल्यान आम्ही ऑलमोस्ट अशें एकय जावना की जे प्रभारीक काढून आमकां तिकीट दिवची पडली, हें केन्ना जावना. आनी कोणें तशें क्लेमूय करूंक ना, एक दोग जाणांक दिसलें आसत पूण तेंकां सांगल्या नंतर तेंच्यांनी वेवस्थीतपणे तें काम केलें आनी ताचो डेफिनेटली फायदो निवडणुकीक आमकां जाला. तानावडे बाब, एक पत्रकार म्हणून मी तुम्हाला म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष म्हणजे मध्यंतरी तुम्ही आमदारही झालात त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष, हा तुमचा सगळा प्रवास आम्ही पत्रकार म्हणून पाहिलेला आहे. तुम्ही पक्षासाठी झोकून काम केलेलं आहे परंतु आज परिस्थिती नेमकी अशी झाली की भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध संघटना ही या पक्षाची ताकद. 2012 निवडणुकीत पूर्ण बहुमताचं सरकार हे भारतीय जनता पक्षाचं आलं परंतु 2017 निवडणुकीत काही प्रमाणात ॲडजस्टमेंट करावी लागली, काही प्रमाणात इतर पक्षाच्या आमदारांना घेऊन हे सरकार स्थापन करावं लागलं. परंतु त्याच्यात झालं असं की केडरची जी लोकं आहेत ती पक्षातनं बाहेर पडली आणि नॉन केडरची लोकं ही पक्षात आली. शिस्त ही भारतीय जनता पक्षाची जी कार्यकर्त्याला संस्कारातनं जी शिस्त आलेली आहे ती शिस्त सध्याच्या घडीत अजिबात दिसत नाही. म्हणजे अशा पद्धतीची ओपन वक्तव्य करणं, एक आपल्याच पक्षाच्या दुसऱ्या नेत्याबद्दल अनुद्गार काढणं किंवा पक्षावरती परिणाम होणार अशा पद्धतीची भाषा करणं, हे संस्कार आणि असे प्रकार आम्ही यापूर्वी भारतीय जनता पक्षात कधीच पाहिले नव्हते. इंटरनल जो विषय आहे तो इंटरनली सॉल्व्ह होत होता परंतु आता बेशिस्त आणि भारतीय जनता पक्षाची संस्कार न घडलेल्या नेत्यांना शिस्तीत ठेवणं आणि त्यांना लाईनीमध्ये ठेवणं आणि त्यांच्याकडनं आता या पक्षाचं किंवा ह्या सरकारचं कारभार पुढे नेणं हे आव्हान तुम्ही कसे काय पेलणार? तुम्ही जसे आता सांगले की 2012 एक भारतीय जनता पार्टीचे, कारण आम्ही तशी गोंया भितर 91 भितर लोकसभेचे निवडणूक वगैरे जातकच 94 खऱ्या अर्थान भारतीय जनता पार्टीचे विधानसभे भितर आमदार निवडून येवपाक सुरवात झाली. 94 भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार निवडून येले, मनोहर भाई परिकर, श्रीपाद बाबू, नरहर येडणकर, दिगंबर बाब कामत. 99 आमचे 10 जाण निवडून आले, ते भारतीय जनता पार्टीचे सामान्य कार्यकर्ते आमदार झाले. 2002 म्हज्या सारखे कार्यकर्ते त्या वेळाचेर आमदार जावपाक पावले. आनी केवळ अजूनही हांव मानता की भारतीय जनता पार्टी जर आमी नासलेले आमी केन्ना आमदारूय जावचे नासले. हांव एक गांवचो एक सरपंच हांवें काम करतात पिर्णा गांवांत म्हज्या, थंय सरपंच वगैरे सोशल एक्टिविटीज हांवें केले. पूण एक प्लॅटफॉर्म भारतीय जनता पार्टीचे सुरवाती पसून मेळत केले आनी त्यामुळे त्या पार्टी मुळे भारतीय जनता पार्टी मुळे हांव आमदारूय जावपाक पावलो. पूण हे अपटू 2002 जे आसा पळय तो पर्यंत आमदार जे जाताले ते केवळ आमी त्यांना 17 निवडून आयले आणि त्यानंतर परत आमचे सरकार 5 गेले आणि 2007 निवडणुकीक आम्ही परतून सकल देवले 14 आले. पण आम्ही तो काळ जो असा तो आम्ही ओपोजिशनान, आणि ज्यावेळेस पार्टी सगळ्यांक लक्षात आले की पार्टी जर होड जाऊ जाय जाल्यार केवळ कॅडरातलेच लोक भितर वतले आणि निवडून हाडटले अशें जायत जाल्यार ते शक्य तितले ना. त्यामुळे 2012 निवडणुकीक केवळ आज जाता अशें ना, 2012 निवडणुकीक आम्ही जे 21 निवडून आयले त्या वेळाचेर 13 लोकांक बायलांक तिकीट दिली ज्यांचो कॅडरा कडेन कसलोच संबंध ना. आणि त्या वेळाचेर ते जे 12 लोकांक तिकीट दिल्ले तातूंतले 9 जाण निवडून आयले. म्हणजे आमच्या खरे निवडून आयले कॅडरातले केवळ 12 आणि एक्स्ट्रा जे निवडून आयले पळय ते त्या वेळाचेर तसे आले. त्यामुळे एखादो आता म्हज्या सारखो किंवा आणि बरेचसे असे कार्यकर्ते त्या वेळार हांव निवडून आयलो, अभिनय तेंडुलकर आयले, आमचेच विश्वास सतरकर आले, आमचे त्या वेळार 2002 आमचो वासुदेव गांवकर आयलो, असे कितले तरी हे आसा, राजन आर्लेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, हे सगळे जाण आमी त्या वेळाचेर निवडून आयले. पण हे सगळे जे त्या वेळार आयले हे सगळे कॅडरचे 2002 2007 जेन्ना कंटिन्यू झाले त्या वेळार ते सक्सेस पार्टीकूय मेळना. आणि 2012 मागीर बाकीचे जेन्ना घेतले की कारण जिकू जाय सरकार येऊ जाय आणि खऱ्या अर्थान त्यांना पार्टी भितर घेऊन आयले. आणि त्यांना मागीर जावपाक लागले कसे की कसे असतात पार्टीन जेन्ना कार्यकर्तो वाढता त्यावेळेस त्याका पार्टीचे संस्कार खबर असतात
आज म्हाका जर म्हज्या एका वरिश्ठान कितें म्हणलें म्हाका केन्ना वायट दिसना, म्हाका खबर आसता की तो म्हज्या बऱ्याक सांगता गोश्ट. पूण एखादो लिडर जावन जेन्ना पार्टी भितर येता त्या वेळार तो आमी सांगिल्ले सगळे गोश्टी आयकता अशें ना, पूण आमचो सदोदीत एक प्रयत्न आसता की आमी तेंकां आमच्या आमचे जे कार्य कार्यपद्दती आसा त्या कार्यपद्दतीन सामावन घेवपाक जाय. हे गोश्टी आमी सदांच इन्सिस्ट करतात. म्हणजे 2012 आमी 21 आयले आनी 2017 तुमी जशें सांगलें की परत फ्रॅक्चर्ड मँडेट जाली. 2017 निवडणुकीक आमी 13 आयले, पण त्या वेळाचेर वेगळे विषय आशिल्ले कारण कूळ कायदो विषय जो आसा त्या वेळार आमकां तेजे व्हडलें सिरियसनेस कळूं नाशिल्लें, पूण एक्चुअल वेगवेगळे विशय जाले. म्हणजे आमी व्हडले मेळावे घेतिल्ले त्या वेळाचेर म्हाका याद जाता की हांवें ऑलमोस्ट 38 मतदार तेन्ना म्हजे अंडर सेक्रेटरी आशिल्लो पार्टीचो आनी 38 मेळावे हांवें स्वता वचून पळयल्ले. इज अ बीग वे. म्हणजे कांय मतदारसंघा भितर तर जितले वोटर आसात त्याचे मोर दॅन 50% सुद्दां लोक त्या मेळाव्या 10,000-7,000 अशे व्हडले व्हडले मेळावे जाताले. पण ॲक्च्युली जेन्ना इलेक्शन लागीं येतकच थोडे मागीर लक्षात येवपाक लागले की ते मँडेट आमच्या अगेन्स्ट वयता. पण 2017 सगळ्यांनी जेन्ना फ्रॅक्चर मँडेट कोणूच करपाक शकनासलो, पण सगळ्यांनी त्या वेळार मदत केली आनी मनोहरभाई पर्रीकरान जर नेतृत्व स्विकारता आसत जाल्यार आमी मदत करता अशें बाकीच्या रिजनल पार्टींनी सांगलें. गोवा फॉरवर्ड आसत सगळो, विजय भापसर देसाय आसत, सुदीन ढवळेकर आनी बाकी इतर इंडिपेंडंट, आनी तेन्ना आमचें सरकार जालें. आनी ताका लागून कशें जाता की आमी त्याच्या नंतर आमी आमचे मनोहरभाई पर्रीकरांचो अकाली मृत्यू जातकच मागीर सरकार आमच्या गेलें आनी त्यामुळे स्थिरता येवपाक लागून कांय काँग्रेसच्या पार्टी भितर आयले. पण ते आयल्या नंतर सुद्दां आमी तेंकां आमच्या हाच्या प्रमाणे कार्य पद्दती प्रमाणे जें कितें काम करपाक जाय आशिल्लें तें आमी करून दिलें. दे ऑल्सो एक्सेप्टेड, ताचो अशें ना की तेंच्यांनी मानूंक ना वगैरे. ते जरी पार्टीच्या बरोबर वाद कारण ते स्वता लिडर जाले, आमदार जाले आनी मागीर पार्टी भितर आयले. आमच्या सारखे कार्यकर्ते पार्टी भितर व्हडले जाले आनी आमदार जाले, त्यामुळे आमकां डेफिनेटली अटॅचमेंट पार्टीचो चड आसतलो, आमकां ती शिस्तय खबर आसतली. आनी त्यामुळे एखाद्याक आमी म्हणलें की निवडणुकीच्या वेळाचेर बऱ्याचदा कशें आसा की प्रत्येकाक दिसता की आपल्याक तिकीट मेळूंक जाय, पण तिकीट मेळपाक जाय मागपाक जाय तर कांय चूक नासता. पण एकदां तिकीट मेळ्ळ्या नंतर कोणाक जरी एकट्याक तिकीट मेळटा त्यानंतर सगळ्यांनी तेज्या फाटल्यान उबें रावपाक जाय, हें मातशें जावं जाय. पण ह्या वेळाचेर थोडेशे गोश्टी जाताले अश्यो की प्रत्येक जाण डायरेक्ट जे उलयताले ताचो थोडोसो इफेक्ट डेफिनेटली पार्टीकूय जातालो. मला एक सांगा की भाजपने जेव्हा आपला एक स्वतंत्र विचार किंवा भाजपचे संस्कार, भाजपची नीतिमूल्य या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा सत्तेसाठी तडजोड करायला सुरुवात केली, म्हणजे 2012 तुम्ही उदाहरण दिलं की बिगर कॅडरच्या माणसांना घ्यावं लागलं आणि ते यश तो फॉर्म्युला तुमचा यशस्वी ठरला 2012, परंतु त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं घसरण होत गेली आणि कॅडरची माणसं ही आमदार म्हणजे विधिमंडळातनं बाहेर पडत गेली आणि बिगर कॅडरचे आमदार जास्त निवडून येऊ लागले, आता परिस्थिती अशी झाली की कॅडर हा पक्षात राहिला आहे आणि विधिमंडळ गट हा बिगर कॅडर बनू लागलाय, तर याचा परिणाम हा दूरगामी परिणाम पक्षावरती होईल असं वाटत नाही का तुम्हाला? म्हाका दिसता कसं असतं की अशें कारण फायनली आमी सगळे जरी केलें आसत जाल्यार आमी आमचे मूळ कार्यपद्धती जी आसा त्याच्या फाटल्यान आमी केन्नाच फाटल्यान सरना, आमी ती घेवन फुडें वतात. आनी कशें आसा की तुमच्या म्हणण्या प्रमाण बऱ्याचदा अशे खूब कार्यकर्ते आसतात की जे पार्टीक लागून काम करतात, ह्या वेळार सुद्दां बरेचशे लिडर जे आसात तेंकां तिकेट मेळना म्हणून कोण गेले आसत, पण बेजीक बारीक कार्यकर्तो जो आसा पळय तो हालुना, तो पार्टी बरोबरच उबो रावलो कारण तेका पार्टीचो इंट्रस्ट आसा, तेका नरेंद्र मोदीजी जें काम करतात देशाचें ताच्या भितर इंट्रस्ट आसा. आनी जेन्ना पार्टी कारण पार्टी जस जशी व्हडली जायत वयता तशी पार्टी ही खूब बाकीचे कारण तुवें जर पळयलें आसत त्या वेळाचेर ऑल इंडिया बेस जर तुवें पळयलें जाल्यार सगळ्या स्टेटींनी पार्टी जशी जशी व्हडली जाता तशें कांय वेगवेगळ्या पार्टीचे लोक भितर येवनूच ती व्हडली जाल्ली आसता न्ही, कारण तें केलें सुद्दां आसत जाल्यार मुळे मेन उद्देश जो आसता काम करपाची पद्दत त्या पद्दती भितर कांय फरक पडना. आनी त्यामुळे आज आमी जर पळयलें आसत आज आमची केंद्राक पॉलिटिकली म्हणजे पळत आनी ऑर्गनायजेशनली ह्या दोनूय बाजून जर पळयली जाल्यार भारतीय जनता पार्टी इज वन ऑफ द बिगेस्ट पार्टी ऑल ओवर द वर्ल्ड ऑल्सो. म्हणजे प्रायमरी मेंबरशीपच्या हातून पळयलें जाल्यार एक वेळार कम्युनिस्ट पार्टी ही सगळ्यांत व्हडली आशिल्ली, आज भारतीय जनता पार्टी ही खूब व्हडली आसा. राजकीय दृश्ट्या पळयली जाल्यार आज देशभरा भितर मॅक्झिमम स्टेटी भितर भारतीय जनता पार्टीचे सरकार आसा, मॅक्झिमम खासदार लोकसभे भितर भारतीय जनता पार्टी, राज्यसभा भितर भारतीय जनता पार्टी. आनी तेतून हें करता आसतना तुका बाकीच्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीचे लोक जे आसा तेंकां घेवन फुडें वचपूच आसतात. गोंया भितर सुद्दां सुरवातीक भारतीय जनता पार्टी जशें आमचे सुरवातीचे 4-5 नेते हांच्यांनी सुरू केल्या नंतर मागीर जे लोक जोडत गेले
ते किती सगळ्यात भारतीय जनता पार्टीच्या संघ परिवारातल्यान आयल्या किंवा एबीपीच्या नाही अशा ना वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीच्या ज्यांना ती आयडियोलॉजी पटली तांच्यांनी ती ॲक्सेप्ट केली आणि पार्टीच्या काम फुडें व्हरत केले आणि त्यामुळे म्हाका दिसना अशें की लेजिस्लेचर वेगळे असतले आणि ऑर्गनायझेशन वेगळे कारण तुवें हे सगळे करता असताना तुझे सिस्टम जे असतात ह्या सिस्टम भितर तू काय चेंज करणार कारण आमचे आम्ही सदोदीत ऑर्गनायझेशन हे वेगळे दवरतात आणि लेजिस्लेचर विंग हे वेगळे असतात त्यामुळे लेजिस्लेचर आणि ऑर्गनायझेशन हातून व्हडलोसो हे जाता असं म्हाका दिसना आमची सिस्टम जी असा ती फुडें व्हरपाचे काम आम्ही सदोदीत करतात. मला एक सांगा की निवडणूक पहिलीच विधानसभा निवडणूक ज्या वेळेला मनोहर पर्रिकर हयात नाही आहेत म्हणजे मनोहर पर्रिकरांच्या अनुपस्थितीत झालेली ही पहिली निवडणूक. निवडणूक झाल्यानंतर जेव्हा सरकार स्थापन करण्याचा काळ येतो किंवा वेळ येतो त्यावेळेला पक्षाची कसोटी लागते, पक्षाच्या राजकीय ताकदीची कसोटी लागते, त्याच्यानंतर राजकीय मॅनेजमेंटची ताकद लागते, त्याच्यानंतर राज्य आणि केंद्र याच्यातला समन्वय आणि त्याच्यातनं मग जो पक्ष सगळ्यात जास्त आघाडी घेतो तो पक्ष यशस्वी ठरतो हे आम्ही 2017 बघितलं आहे. मनोहर पर्रिकर यापूर्वी जरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाकी पूर्ण प्रदेश कमिटी हे जरी असले तरी मनोहर पर्रिकर हे प्रॉमिनंटली डिसिजन मेकर होते. आज त्या डिसिजन मेकरची भूमिका तुमच्याकडे आली, मुख्यमंत्र्यांकडे आली, बाकी इतर पदाधिकाऱ्यांकडे आली. 22 in 22 हा नारा जर तुझा यशस्वी झाला तर मला वाटतं आज दरबार हॉलचंही उद्घाटन झालं आहे त्यामुळे नव्या दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा होईल. परंतु बहुमताच्या समीप जाऊन 1, 2, 3 किंवा 4 अशा आमदारांच्या पाठिंब्याची गरज पडली तर तो जो पुढची जी राजकीय मॅनेजमेंट आहे किंवा बहुमतासाठी जे मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट पर्रिकरांच्या अनुपस्थितीत भारतीय जनता कशा पद्धतीने हाताळणार आहे एक गोष्ट. दुसरी गोष्ट अनेकांचा दावा आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आमच्याकडे संपर्क साधायला सुरुवात केली आहे असा दावा अपक्षांनी केला आहे, त्याच्यानंतर काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही केला आहे. तर हे जे आहे गिमिक ते तुम्ही कसं काय करणार कसे आता की पहिली निवडणूक असा की असेंब्लीची आणि तशी 2019 मनोहरभाई पर्रिकर यांचं मृत्यू झाल्यानंतर लोकसभा आणि बाय इलेक्शनची निवडणूक झाली लोकल बॉडीज आणि म्युन्सिपॅलिटी जेडपी पण ती निवडणूक आणि असेंब्ली वेगळी. असेंब्ली ही पहिल्या वेळाचेर त्यांच्या ते आमच्या बरोबर नसताना आमकां ही निवडणूक लढयतात आम्ही. आता एक कशें आसलेलें की त्या वेळाचेर मनोहरभाई पर्रिकर जेन्ना गोंयान हांगा लीड करताले त्या वेळाचेर केंद्र व्हडलोसो लक्ष घालनासलो. मागीर केंद्रान हांगा बऱ्याचदा इवन हांगा कशें जातालें की तिकीट हे आमचे सदोदीत फायनल हे दिल्लीकूच करतात पण हांगा आमची स्टेट इलेक्शन कमिटी नावां घेताली, चर्चा करताली आणि मागीर ही चर्चा केली नावां वयर धाडटकच एकदा हांगा जालें की थंय व्हडले घेवन बसनासले. हांगाल्यान वयतकच ते मोस्टली एखादे एक दोन जाग्याचेर कितें आसत जाल्यार ते डिस्कस करताले पण मोस्टली जें कितें फायनल जाता तें फायनल करताले. पण ह्या वेळाचेर कशें जातालें की ह्या वेळाचेर पूर्णपणे केंद्रान आमकां पूर्ण मदत केली आनी ताका लागून आमचे देवेंद्र फडणवीस जी आसात तांकां स्पेशल इलेक्शनाचे कॅम्पेनचे आमचे निवडणूक प्रभारी म्हणून धाडले, त्यांच्या बरोबर सहप्रभारी धाडले किशन रेड्डीजी, दर्शना जगदोशजी, सिटी रवीजी आणि त्यामुळे पूर्ण टीम हांगाल्यान कॉर्डिनेट करपाक त्यांचे आसले. त्यामुळे तसो व्हडलो आमकां तांचे कडच्यान तसो हे दिसूना, भंय दिसूना कारण कोण तरी आमच्या फाटल्यान उभे आसताले आणि त्यामुळे ते कॉर्डिनेशन जे आसा ते पूर्णपणे ते करताले आणि ताका लागून इलेक्शनाच्या हातून तशेंच सुटसुटीतपणां जी आसात. पण बरेचशे हांगा काय आरोपूय आमचेच झाले कारण कशें आसा एखाद्या वेळाचेर तूं लीड करता त्या वेळाचेर डेफिनेटली आरोप हे जातात. तुवें जर कांयच करना आसत जाल्यार ताका कोण कांयच म्हणना, करता जो आसता पळय ताचे चुकताय आसतले आनी ताका लोक कितें म्हणूंक जाय ते म्हणटाय कोण म्हजेर व्हिडियोय काडटा आसतले. पण कशें आसा आय एम निग्लेक्टींग इट कारण कशें आतां हांव मना पसून एखादें काम करता त्यामुळे ताका कोण क्रिटिसिजम करता म्हणून म्हाका व्हडलें कोणें क्रिटिसायज केलो म्हणून वायट दिसता अशें ना. हांव बऱ्याचदां सांगता अरे तुजेर तो व्हिडियो काडून हें उलयता म्हणून उलोवनी न्ही म्हज्या हांव म्हज्या मना पडे पर्यंत हांव प्रामाणीक आसा न्ही. त्यामुळे आमी सिन्सियरली जें कितें करपाक जाय तें सिन्सियरली पूर्णपणे आमी ह्या वेळाचेर केल्लें आसा. दुसरो प्रश्न आसा की बरेच जाण म्हणटा की आमी कोणाक संपर्क करता, कांय स्वयंघोशीत जे आसा ते कोण तरी म्हणटा की आपल्याक सेंट्रल लिडराचो फोन आयला. ते स्वता कशें आसता की मायंड डायवर्ट करपाक कांय लोक अशे करता आसत पण आमी अजून पर्यंत तशें कारण जो पर्यंत निवडणुकीचो रिजल्ट येना कारण आमी ठाम आसात की आमी आमची ओन मेजॉरिटी ही आमकां मेळटली आमकां विश्वास आसा. ताका लागून आमी अजून पर्यंत पर्सनली आमी कोणाक तरी मेळ्ळे अशें आमी तरी कोणा बरोबर संबंद किंवा संपर्क अजूनय आमचो तसो जावना. आमी 10 तारखेची वाट पळयतात आनी आमकां पूर्ण विश्वास आसा ज्या तरेन कार्यकर्त्यांनी काम केलें, ज्या तरेन लोकांनी आमकां समर्थन दिल्लें, सहभाग दिल्लो आसा
त्या आधाराचेर आमी स्वतःच्या ताकदीचेर निवडून येतले आणि परत आमी राज्यकर्ते इतलो म्हाका विश्वास आसा. तानावडे बाब, यापूर्वी भाजपात कसं असायचं नेतृत्वाच्या बाबतीत? जेव्हा नेतृत्वाचा निर्णय झाला तिथे दुमत नसायचं, सगळ्यांचं एकमत एकमतानं नेतृत्व ठरायचं. आज हे नवीन घटक पक्षात दाखल झाले, तुम्ही म्हटलं त्या पद्धतीनं ते शिस्तीत येत आहेत तुमच्या, परंतु अनेक महत्वाकांक्षी नेतेही त्यात आहेत आणि त्यांच्या महत्वाकांक्षा उफाळून येण्याची शक्यता आहे, कारण आजचं राजकारण तसं झालंय. तर या महत्वाकांक्षेच्या या स्पर्धेत या महत्वाकांक्षी नेत्यांना कशा पद्धतीनं थोपवून जे सरकार स्थापनेची जी प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कशी काय भूमिका निभावणार? कसं असं की या सगळे करता असताना त्या संपूर्ण निवडणूक आम्ही पळले की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून गोय म्हणून सगळ्यांनी मिळूनच सगळे पब्लिक, कारण सगळ्यांक तुमकां काय खबर आसा की प्रत्येक इवन आमी हारता निवडणूक एखाद्या ग्रुपाचेर त्या सुद्दां मतदारसंघान आमी त्याच ताकतीन एखाद्या उमेदवाराक मदत करपाचें काम केलें. मागीर थंयचे संपर्क आसत, तांचो आमचे विजीट आसत किंवां पब्लीक सभा आसत आनी हाचे पूर्णपणे, कारण महाराष्ट्रांतले बरेचशे कार्यकर्ते आमकां मदत करपाक त्या मतदारसंघा भितर आशिल्ले आनी एखादे, कारण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्दां त्या निमित्तान दोनदां येवन गेले. स्वता पंतप्रधान स्वता म्हजे बरोबरूय उलयताले, मुख्यमंत्र्या बरोबर कॉर्डिनेट करताले उलयताले. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तर ऑलमोस्ट ऑल्टरनेट डेज किंवां मोस्टली एक एक दीस लास्ट शेवटचे 8 दीस डेली फोन करताले आनी त्यामुळे तांकां चिंता डेफिनेटली आसा. आनी त्यामुळे तांचो आमच्या फाटल्यान येदो व्हडलो हें आसतना आमकां तशें प्रॉब्लम ना, कारण ते पूर्णपणे आमच्या फाटल्यान उबे आसात. डे टू डे बेजीस ते मॉनिटर करतात आनी सरकार स्थापन करपाक सुद्दां कांय तशी व्हडली अडचण जातली अशें म्हाका दिसना. आमची एक वेगळी सिस्टम आसा, आमचे एखादें ठरोवपाची एखादी गोश्ट आसा ती आमी हांगा ठरयना. डेफिनेटली कन्सल्टेशनूय आसताच, पण जे जावज उलोवपाक जाय जे करपाक जाय ते केंद्र आमचे पूर्ण आमचे बरोबर कॉर्डिनेशन आसा आनी त्यांच्या सहकार्यान डेफिनेटली आम्ही सगळे गोष्टी सुरळीतपणे पुढे वतले इतलो म्हाका विश्वास आसा. या निवडणुकीत काही मोजक्याच गोष्टी भाजप समोर मोठी डोकेदुखी ठरली, त्याच्यात मायकल लोबो यांचा काँग्रेस प्रवेश, त्याच्यानंतर उत्पल पर्रीकर यांची बंडखोरी, त्याच्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर यांची बंडखोरी, या सगळ्या गोष्टींचा भाजपच्या परफॉर्मन्सवरती काय परिणाम होणार असं वाटतं तुम्हाला? म्हाका दिसतं की त्याचा व्हडलोसो परिणाम जातलो असं म्हाका दिसना, कारण कसं असं की एक फक्त भितर अनपेक्षित जी गोष्ट घडली ती म्हणजे लक्ष्मीकांत पार्सेकर. कोणाकूच आमकां दिसून आशिल्लें की लक्ष्मीकांत पार्सेकर हे भारतीय जनता पार्टीचो राजिनामो दिवन वयतले आनी अपक्ष लढयतले इतलें कोणाक, कारण ते ह्या पार्टी भितर व्हडले जाले, त्या पार्टी भितर पार्टीचे अध्यक्ष जाले, दोन वेळाचे मुख्यमंत्री जाले आनी त्यामुळे ते आमदार तीन टर्म सगळे व्यवस्थितपणे सगळे हे करून आनी त्यांचो संपर्क डायरेक्ट केंद्रा कडेन नासलो, त्यांचे उलोवणे केंद्रा कडेन आसताले. 2017 निवडणुकी ते निवडणूक हारले, त्यानंतर आमी थंय त्या आपले काँग्रेसचे आमदार जे निवडून आयले दयानंद बापसोपटे तांकां पार्टीन घेतले, तांकां त्या परत बाय इलेक्शनान निवडून आयले आनी साहजीक हे सगळें जातकच सुद्दां ज्या तरेचो तिकीट दिवपाचो निर्णय जालो त्या वेळाचेर केंद्रान तांकां पार्सेकरांकूय ऑफर मेळ्ळें, तांकां सांगलें आनी तेंचे कडेन ते सगळें उलयले. कारण कशें आसा की आमी खूब धाकटे तांचे पेक्षा पॉलिटिकली धाकटे, एजीनी वर्सांनी धाकटे आनी त्यामुळे तांचे बरोबर संबंध दवरपाचें काम जें आसा तें आमचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वता तांचे कडेन उलयले. ज्या दीस पयल्या टर्माच्या भितर आमी ज्या वेळाचे इस्टेट इलेक्शन कमिटी भितर कांय मतदारसंघा भितर एक एक नांव आयलें, त्यामुळे थंय विशेष सोंपलो. ज्या मतदारसंघा भितर दोन नांवां आयलीं तातूंत मान्य आशिल्लें, त्यामुळे तीं नांवां आमी वयर धाडलीं आनी त्यामुळे तें फायनल करच्या पयलीं स्वता राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाहजी, बी एल संतोशजी तांचे कडेन उलयले, तांकां सगळें समजोवपाचो तांच्यांनी प्रयत्न केलो आनी तांकां सगळें सांगलें. पण शेवटी तांच्यांनी जो निर्णय आपल्याक दिसतालो तो निर्णय तांच्यांनी घेतलो, तो एक जो निर्णय सोडलो आसा जाल्यार बाकीच्या निर्णयाचेर व्हडलो कितें आमकां हें करतले. तरी पण मांद्रे मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिखतले हातूंत मातूय दुबाव ना. त्याच वेळाचेर आमचेर आनी एक अडचण आशिल्ली ती सिद्धेश नायक हांकां तिकेटीच्या संदर्भातली, पण आमी ते तांचो विशय जो आसा तसोच केंद्रीय न्हय. थंय त्या मतदारसंघान दोन नांवां आयिल्लीं, एक सिद्धेश आनी दुसरें नांव जें आयिल्लें ती मडकयकर, जनिता मडकयकर. आतां त्याचेर आमी तशेंच नांव धरतकच स्वता केंद्रीय नेतृत्व श्रीपाद भाऊ कडेन उलयलें, तांकां सगळें समजून सांगलें कारण कितें अडचण. कारण कशें आतां सिद्धेश नायकाक तिकीट तेणी मागली कांय चूक ना, तो भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो, युवा मोर्चा पासून तो काम करता आनी आमचें सगळ्यांचें मत आसलें की ताका तिकीट दिवपाक जाय, आमी स्वता उलयल्लें कारण जेडपी ते निवडून आयले. पण तांचो वयर अडचण कितें आसली की एक, कारण आमचे बरोबर बाकीच्या देशा भितर राज्यां भितर निवडणुकच चलताले, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब,
आणि एखाद्याच्या जगा खासदाराच्या चल्याक दिली मिनिस्टराच्या जाल्यार मागीर दुसऱ्याचो तेंचो तेंक हें आसता आनी त्यामुळे तेंकां ती अडचणी चड कारण हांगा एक प्रश्न आसलो सिन्सियरली मना पासून म्हाका दिसतालें की सिद्धेशाक म्हणूंक जाय आशिल्ली तिकेट दिवं जाय पण त्यामुळे केंद्रीय नेतृत्व जे आसा तेंच्यांनी सांगतकच श्रीपाद भाऊक समजून सांगलें तेंच्यांनी मागीर हांव सिद्धेशा कडेन उलयलो आनी सिद्धेश एग्री जालो कारण ना जर सिद्धेशान जर फॉर्म भरिल्लें जाल्यार ती एक आमकां आनी एक नाचक्की जावपाची आनी तेणें मागलें हातून दुबोवना पूण सगळ्यांत व्हडें की श्रीपाद भाऊ हे तशे पार्टीचे ज्यांच्यांनी पार्टी उबी केली जे सुरवातीक चार पांच जाण घेतले तेंच्यांनी त्यामुळे ते तेंच्यांनी एक्सेप्ट केले आनी तेंच्यांनी तो एक आमकां पार्टीक एक मनस्ताप तातूंतल्यान कमी जालो उरता गोश्ट ती आमचे उत्पल पर्रीकर आतां उत्पल पर्रीकर हांकां हेच्या संदर्भांत मनोहर भाईच्या संदर्भांत सगळ्यांक सहानुभूती आसा सगळ्यांक आसा पण कशें आसा की त्या मतदारसंघा भितर बाबूश पंचरात हे भारतीय जनता पार्टी भितर आयले ते सिटींग MLA आशिल्ले आनी साहजीक आसा ते सर्वेच्या हाच्या प्रमाणे जेन्ना केंद्रान तांचे कडेन सुद्दां खंयचोय जरी एखादो लिडर गोंयांत आयलो आसत जाल्यार तो उत्पलाक स्वता मेळटलो कारण मनोहर भाई बद्दल सगळ्यांक केंद्रांतल्यान एक वेगळो रिस्पेक्ट आसलो आनी ताका लागून तेंकांय समजून सांगपाचो पूर्णपणे प्रयत्न केंद्रानूय केलो हांवूय एक दोन वेळा तांचे कडेन उलयलो मेळ्ळो तेंकां समजून सांगपाचो प्रयत्न केलो पण तेंच्यांनी म्हाका दिसूं नासलें की ते टोकाची भुमिका घेतले म्हणून केंद्रान राष्ट्रीय अध्यक्ष उलयले सगळे अमित भाई शाहजीन सुद्दां उलयले पण शेवटी तेंच्यांनी निर्णय घेतलो की आपल्याक इलेक्शन लढोवं जाय आतां कशें आसा की ताचो संबंद जो आसा तो भारतीय जनता पार्टी कडेन तसो तो भुरग्यापणा पसून भारतीय तेणी मदत त्या मतदारसंघा भितर मनोहर भाईक केले आसत पण सिद्धेश आनी उत्पल हाच्या भितर फरक आसा उत्पल पर्रीकर हे तशे पार्टीच्या हातूंतल्यान कॅडरांतल्यान पार्टीचे काम करत वेगवेगळी पोजिशनां आसले अशें ना आज आमचे कडेन ते आमी तेंकां मागीर पार्टीचे स्टेट एक्झिक्युटीव मेंबर केले MSMEच्या तेंकां केंद्राक आमी डायरेक्टर जाले आनी आमकां दिसलें की तेंच्यांनी पार्टी भितर येवचे व्हड जावचे पार्टी भितर पण तेंच्यांनी तेंकां दिसलें की निवडणूक लढप आनी निवडून येवप हेंच सगळें व्हड अशें तेंकां दिसलें आनी तेंच्यांनी निर्णय घेतलो पूण हें सगळें करता आसतना म्हाका दिसना की भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या कारण कांय थोड्या जाणांक कदाचीत एक वायट दिसलें आसूं शकता पण म्हाका दिसता की भारतीय जनता पार्टीक ह्या मतदारसंघा भितर निवडून येवपाक कांयच प्रॉब्लम जावचो ना अशें म्हाजो एक शेवटचो प्रश्न की कसो आहे की मनोहर पर्रीकर ज्या वेळेला गोव्यात होते त्या वेळेला प्रत्येक विषयावरती गोव्याचं हित कसं जपलं जाईल याच्याकडे चाणाक्षपणे ते लक्ष ठेवत होते ज्या वेळेला राज्य आणि केंद्रातल्या भाजपची धोरणं ज्या वेळेला अडचणी निर्माण व्हायच्या त्यावेळेला ते आपल्या चाणाक्षपणाने आपल्या बुद्धीच्या चातुर्यावरती गोव्याचं हित कसं जपलं जाईल याच्यावरती त्यांची नजर होती मनोहर पर्रीकरांनंतर आज कुठेतरी गोवा राज्याच्या भाजपाची पूर्ण सूत्र ही दिल्लीतनं हलवली जात आहेत आणि कुठेतरी जनतेच्या विरोधात प्रकल्प किंवा जनतेच्या विरोधातली धोरणं ही राबवली जात आहेत आणि सध्याच्या परिस्थितीत सध्याच्या नेतृत्वाकडे त्या दिल्लीतल्या नेत्यांना कठोरपणे गोव्याची बाजू घेऊन धारिष्ट दाखवणारं नेतृत्व गोव्यात नाही आहे अशी एक असा एक मेसेज हा लोकांत पोचलेला आहे काय म्हणणार या बाबतीत म्हणजे असं की भारतीय जनता पार्टीचे केंद्रातले नेतृत्व जे असं आमचे कारण कसं असा की एक गोष्ट असा की मनोहर भाई खूप व्हडले लिडर टॉप लिडर जे आमचे केंद्र आहात तातूंतले ते एक लिडर आणि त्यामुळे हांगा एखादी गोष्ट जी असताली ती त्या वेळाचे त्यांच्यांनी सांगली ती थंय व्यवस्थितपणे जाताले पण केंद्रातले नेतृत्व जे आसा हे हांच्यांनी एकय अशी गोंयच्या विरोधी जे कितें कोण उलयता आसत एकय गोष्ट विरोधी केली अशें म्हाका दिसना आज केवळ भारतीय जनता पार्टीचें सरकार केंद्राक आसा म्हणून तर कांय गोश्टी ह्या गोंया भितर आमी पळयतात आज 2014 नंतर भारतीय जनता पार्टीचें सरकार मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचे नेतृत्वाचें जें सरकार जालें तेन्ना पासून ते आज पर्यंत गोंयांक जितली मदत मेळिल्ली आसा हाच्या पयलीं काँग्रेसच्या सरकारान केन्ना जितली मदत दिवं ना आज आमी हायवे पळयता आसले बाकीचो इन्फ्रास्ट्रक्चर पळयता आसले सगळे गोश्टी केंद्रान केल्ले आसा आनी केंद्रान खंयचीच गोश्ट गोंयकारांक नाका अशी गोश्ट केन्नाच केंद्रान लागूंक ना हे जे कोण चर्चा करतात ते चुकीची चर्चा आसा मायनिंगच्या संदर्भात सुद्दां मॅटर जे आसा ते कोर्टान आशिल्ले आनी ते कारण कशें आसा की गोंय एखादो विशय जर तेंच्यांनी आउट ऑफ द वे एखादी जर मायनिंगच्या संदर्भात केलो जाल्यार तोच लागू तेका दुसरे कडेन लागू जावं शकता आनी ते लागून कोर्टाचो जेन्ना निर्णय जालो कारण तेंचे कोर्टान ते हें शक्यशें की मायनींग स्टार्ट करपाक जाता पण तुवें ते आयदर तुवें लीज ऑप्शन करपाक जाय किंवां मायनींग कॉर्पोरेशन सुप्रीम कोर्टाची ऑर्डर जातकच इमिजिएटली आमचें सरकार डॉक्टर प्रमोद सावंतच्या मुख्यमंत्री हांच्यांनी कॉर्पोरेशन करपाक सुरू केल्लें आसा आनी म्हाका दिसता की जे आंदोलनां जीं हांगा गोंया भितर आमी जाल्लीं आसत आतां एग्जाम्पल नॅशनल हायवे आसत डबल ट्रॅकिंगचो विशय आसत किंवां पावर
टर्मिनल पॉवर प्रोजेक्ट असत, हे प्रोजेक्ट म्हाका दिसना की स्टेटीच्या विरोधी असत म्हणून। कांय लोक त्यांचो इश्यू करपाचो प्रयत्न करतात आणि ते जर नाका असत जाल्यार केंद्र एक्सेप्ट करता, कारण अशें म्हाका न्ही की केंद्र हाडून आमचें लादलें अशें न्ही। आमचें केंद्र सरकार खंयच्याच विशया भितर इंटरफियर खंय जावना, केवळ पॉलिटिकली जें आसा म्हणल्यार पार्टीच्या दृश्टीन एखादो विशय जर आसत, कारण कशें आसा की आमी सगळे भुरगे आसात पॉलिटिकली आणि त्यामुळे त्यांचो हस्तक्षेप जो आसा तो ओनली ड्युरींग इलेक्शनच्या दरम्यान ज्या वेळार कॅन्डिडेट फायनलायझेशन, कारण आमची सिस्टम आसा सगळ्या देशात देशभरा भितर, कारण एखादी केंद्रीय पार्टी असल्या कारणान एखादो निर्णय जो असता त्या मता, कारण आमी जर एखादें सांगले की तुका हांव तिकेट दी म्हणून जाल्यार ते आमच्या आधाराचेर त्यांना दिवपाक शकनासले, ते पळयतले तो जिकून येतलो काय कितें। तातूंतल्यान एक प्लस पॉयंट कितें आसतालो की मनोहर भाई पर्रीकर जेन्ना आसतालो तेन्ना ताणें सांगलें की तुका दी जाल्यार ते आनी विचार करनासले, ते दिताले हो विशय, कारण हे पॉलिटिकली विशय म्हणटा तुका। पण स्टेटीच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात आसत, लोकांच्या विरोधी एखादो विशय आसत, हो खंयच्याच विरोध असलेलो विशयाक केंद्रान केन्नाच त्रास दिवना। मेळावले आय आय टीचो विषय आसत, गोंयान जेन्ना दिसले थंय करप ना, केंद्रान प्रेशर घालना न्ही, कर म्हणून सांगनात केंद्रान। तर केंद्राचेर जर कोण असे विरोधक जर आरोप करता असत जाल्यार ते चुकीचे असे म्हाका दिसता। आमचे केंद्र सरकारान उलट भारतीय जनता पार्टीच्या गोंयांक, गोंय सरकार केंद्रातले सरकार जातकच गोंयांक भरपूर मदत केली असा। अशा 2022 निवडणूक भारतीय जनता पक्षात पूर्ण विश्वास आहे की तुम्ही ह्या निवडणुकीत सरकार स्थापन करणार आहे। कोविडचं संकट, त्याच्यानंतर आर्थिक मंदी, म्हणजे वेगवेगळं संकट, कोविडमुळे आर्थिक उद्योगावरती आल्यामुळे आर्थिक कोंडी, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर 2022 सरकार स्थापन केल्यानंतर अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत ज्या गोष्टीला हे नवीन सरकार प्राधान्य देणार आहे? कसं आता की मेजर हांवें थंय जर पळयलें, कारण कशें हें सगळें पळयता आसतना एक गोश्ट पळोवंक जाय, कारण 2020 नंतर खऱ्या अर्थान संकट जें आसा तें गोंयांत सगळें जगार आयलें, गोंयान आयलें कोविडा सारकेलें, कारण हाच्या पयलींचें केन्नाच कोवीड तशें संकट येवं नाशिल्लें, जाका कंपेरींग म्हणजे दुसरो जाल्यार तें बऱ्या तरेन हँडल करपाक शकलो अशें करपाक तें जावंक ना न्ही केन्ना, किंवां मागीर तीं वादळ येवन गेलें तें, अशें कितल्यो तरी गोश्टी जाल्यो, तरी पण ठामपणान आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे पूर्ण मंत्रिमंडळ, त्यांनी ठामपणान ताका तोंड दीत सुद्दां हें व्यवस्थितपणे हाताळपाचो प्रयत्न केलो। पण हें सगळें करता आसतना कशें जातालें की आमकां एक यूथ जे आसा तेंचो एम्प्लॉयमेंटाच्या संदर्भातलो विशय जो आसा, कारण केवळ सरकारी नोकरी दिवन तूं अनएम्प्लॉयमेंट जें आसा तें कमी करपाक शकना, ताका लागून नवीन इंडस्ट्रीज ज्यो आसा तें गोंया भितर हाडपाक जाय। आनी म्हाका दिसता येणारें सरकार जें आसा तांच्यांनी हाचेर वेवस्थीतपणे प्राधान्य दिवन, कारण लोकांक मेन कशें जाता की एखादी व्हडल्यो इंडस्ट्री जेन्ना येतल्यो त्या वेळाचेरूच तो एम्प्लॉयमेंट ओके तर आमी कमी करपाक शकताले। आनी बारीक मनशांक दिसूं जाय की म्हजें सरकार, आनी त्यामुळे एखादी वेगवेगळे, कारण आमी बऱ्याचदां पळयतात की अशे कितले तरी डिपार्टमेंट आसात की लोक एखादें घर बांदपाक जाय गांवांत जाल्यार तो इलिगल बांदता, कारण कितें ताका दिसता की तें प्रोसेस करपाक ताका भरपूर ना। एखाद्याक पणजी शहरांत जर एखादें घर बांदूंक जाय आनी एखाद्या पेडण्या सारकें आमच्या एखाद्या गांवांत जर घर बांदतलो जाल्यार प्रोसेस सेम करचो पडटा आनी तो करपाक अडचणी येतात, जाल्यार मागीर तो म्हणटा की आपण इलिगल बांदता। आनी ताका लागून अशा पद्दतीचे बारीक मनशाक सुटसुटीतपणां करणारे कायदे आसात, ते कायदे इम्प्लिमेंट करपाक जाय जेणे करून लोकांक दिसता की म्हजें सरकार हें, म्हाका अशा पद्दतीचें एक सरकार म्हाका दिसता येणाऱ्या हातून भारतीय जनता पार्टीचे जग आमी स्वतःच्या ताकदीचे आयले जाल्यार डेफिनेटली करपाक लागून आमी आमच्या मुख्यमंत्री जे आसा तेंचे कडेन करतले अशें म्हाका दिसता। कारण एक प्रत्येकाक फील जावं जाय, कारण कितें आसता की निवडणूक म्हटल्या नंतर जी उमेद जी येवं जाय ती उमेद बऱ्याच जणांक ह्या वेळाचेर दिसूना, कारण तातूंत 2-3 रिजनां आशिल्लीं, कारण 2 वर्सां जीं आसा ती कोविडाक लागून आमची सगळ्यांचीच वाया गेल्लीं आसा। आनी त्यामुळे चल आमी 2012 जी जिद्द आसताली तशी जिद्द ह्या वेळाचेर दिसूना, पण त्या त्या भागा भितर, कारण आमचो वोटर जो आसा बेजिकली आमी निवडणूक ज्या वेळाचेर विधानसभा लोकसभा निवडणूक जाल्यार आमी 54% 14 तर एकदम 54% मतदान जालें। 2012 आमी 21 सरी आयले आसा जाल्यार त्या वेळाचेर सुद्दां आमकां 35% 36% मतां पडिल्लीं, गेल्या वेळार आमी 33% आनी त्यामुळे तो मतदार जो आसा त्या मतदारान डेफिनेटली आमकां ह्या वेळाचेरूय मदत केले अशें हांव मानता। तें तर 10 तारीख कळटलें, पूण प्राधान्य जें आसा तें युवा जे आसात त्यांच्या एम्प्लॉयमेंटाच्या संदर्भात आनी बारीक मनशाक आपलें सरकार दिसूं जाय अशा तरेची योजना, एखादी स्कीम दिली म्हणूनच कितें सर्वे जाता अशें न्ही, पूण एखाद्या ऑफिसान आसत
प्रातून आसा ताका सामान्याचें काम जें कारण आमची जी हें आसा अंत्योदय तत्व जें आसा कार्यकर्तान की त्या तत्वाच्या आधाराचेर हे सगळे गोश्टी फुडें वचूं जाय अशें म्हाका दिसता. तर हे होते सदानंद शेठ तानावडे कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष असा संपूर्ण कार्यकाळ असा संपूर्ण प्रवास त्यांनी केलेला आहे. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र घेतल्यानंतर पालिका निवडणुका त्याच्यानंतर जिल्हा पंचायती निवडणुका या दोन्ही निवडणुकात आपल्या पक्षाला यश संपादन करून दिल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकीचं आव्हान त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून निभावले आहे आणि या आव्हानाचा रिझल्ट आता काय येईल हे आपल्याला 10 मार्च रोजी स्पष्टपणे दिसून येणार आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांची पहिली विधानसभा निवडणूक आणि दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत यांचीही पहिली निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे या दोन शिलेदारांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं यश संपादन करतो आणि 22 in 22 हा नारा कशा पद्धतीनं खरा करून दाखवतो या सगळ्या गोष्टी आम्हाला 10 मार्च रोजी स्पष्ट होणार आहेत. आम्हाला 6 दिवस वाट पाहावी लागणार आहे. परंतु ज्या पद्धतीनं तानावडे सर यांच्या चेहऱ्यावर जे हास्य दिसतंय त्याच्यावरनं ते फुल कॉन्फिडन्स मध्ये आहे की येणारं सरकार हे भारतीय जनता पक्षाचंच सरकार येणार आहे. आता तानावडे सरांचा दावा खरा ठरतो की काँग्रेसचा मूर्त खरा ठरतो याची वाट आपल्याला पाहण्यासाठी 10 मार्च रोजी वाट पाहावी लागणार आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू थँक्यू थँक्यू.